नमस्कार, मी नम्रता, महावॉइस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती येथून। अमरावती शहरात कोरोनामुळे अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत पावलेल्या मृतदेहांच्या रांगाच रांगा दिसून आल्या। स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षरशः जागा कमी पडत आहे। यावेळी या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोहर निकम यांनी। नमस्कार, मी मनोहर निकम, महावॉइस न्यूज। राज्यात कोरोनाची जो संसर्ग आहे तो प्रचंड वेगाने वाढत आहे। या कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला असून याचा परिणाम असा होत आहे की बळींची संख्यासुद्धा वाढत आहे आणि विदर्भाची परिस्थिती अतिशय भयावह असून इथे अक्षरशः जे बळी गेलेले आहेत त्यांच्यावर जे अंतिम संस्कार ज्या जागेवर स्मशानभूमीमध्ये करण्यासाठी अक्षरशः जागा अपुरी पडत आहे। आपण बघू शकता एका स्मशानभूमीमध्ये 4 ते 5 एका वेळी चिता असून त्यावर जे अंत्यसंस्कार होत आहे। या कोरोनाच्या या वाढत्या जी बळीची संख्या आहे ती संसर्ग जास्त वाढत असल्याने होत आपण बघू शकता की इथे काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने इथे गर्दी झालेली आहे। आपण अतिशय धक्कादायक परिस्थिती बघितली आहे। ह्या स्मशानभूमीमध्ये अक्षरशः अंतिम संस्कारासाठी जागासुद्धा कमी पडत आहे। आपल्यासोबत आहेत या स्मशानभूमीचे व्यवस्थापक एकनाथ इंगळे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की काय परिस्थिती आहे। तर इंगळे साहेब, मला सांगू शकाल की कोरोनाचे जे पेशंट्स आहे ते आजच्या संख्येत किती आहे? कोरोनाचे पेशंट्स आजच्या संख्येत आपल्या हिंदू स्मशान संस्थेमध्ये 10 कोरोना बॉडीज आलेले आहेत आणि त्या प्लस एक अस्थमा म्हणून आहे, म्हणजे अस्थमानं गेलेलं आहे, असं एकूण 11 बॉडी आपल्या गॅस मशीनवर आलेले आहे। मला कळू शकेल का हा जो आकडा आहे हा दररोज याच्यात वाढ होते आहे की स्थिर आहे? या स्थिरपणा नाही आहे, याच्यात वाढ होत आहे। आता वाढ म्हणजे सकाळी 8 वाजतापासून तर आतापर्यंत म्हणजे 1 वाजेपर्यंत 10 बॉडीज झाल्या आहेत, म्हणजे 11 बॉडीज झाल्या आहेत टोटल अस्थमा धरून। आणखी ह्या जो कोरोनाची परिस्थिती जी वाढत आहे आणि जे कोरोनाचे पेशंट्स बळी जात आहेत त्यांच्यावर ह्याच स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार केले जात आहेत की आणखी दुसरी कुठे जागा उपलब्ध शासनाने करून दिले इथल्या महानगरपालिकेने किंवा शासनाची काही याच्यात आहे का? कोरोनाने जे रुग्ण मरण पावले आहेत त्यांचे अंतिम संस्कार आपल्या या हिंदू स्मशान संस्थेतच पार पाडण्यात येते आणि विशेष म्हणजे आपल्या अमरावती जिल्हा तर कमी आहे परंतु नागपूर जिल्ह्यातले पेशंट जास्तीत जास्त वाढ झाली आहे। नागपूर जिल्ह्यामधली तर त्याच्यापुढे आपल्या इथं म्हणजे जास्तीत जास्त पेशंट येऊन राहिले आहेत। नागपूरपेक्षाही जास्त पेशंट्स अमरावतीमध्ये म्हणजे जे मरण पावलेले आहेत ते त्यांची संख्या वाढती आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नागपूरची संख्या वाढतच आहे आणि नागपूरमुळेच आपल्या अमरावतीच्या या स्मशानमध्ये जास्तीत जास्त प्रेत अंतिम संस्कार करण्याकरता येत आहेत। अच्छा, म्हणजे नागपूरवरूनसुद्धा जे मरण पावलेले पेशंट्स आहेत ते अमरावतीच्या स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कारासाठी येत आहेत असं तुमचं म्हणणं आहे? तर ते म्हणजे आपल्या सुपर स्पेशालिस्टमध्ये तिथले रुग्ण आले होते ना, तर ते जे मरण पावलेले आहे सुपर स्पेशालिस्टमधून आपल्या अमरावती महानगरपालिकेतच ते रुग्ण आणत आहेत। बाहेर कुठंच अमरावतीमध्ये अंतिम संस्कार करण्याचे कोणाच्या शासनाचं काही हे आहे नाही आहे, तर आपल्या इकडे एकमेव आपल्या या संस्थेतच येत आहेत हिंदू स्मशान संस्थेमध्ये। तर अशा पद्धतीने अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये कोरोनाने बळी पडलेल्या मृतदेहांची जी अंतिम संस्कार करण्यासाठी जी जागा आहे त्यावर विदर्भाच्या नागपूरसह सर्व भार ह्या स्मशानभूमीवर येऊन पडलेला आहे। तेव्हा इतकी विदारक आणि भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे की अक्षरशः प्रेतांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा जागा अपुरी पडत आहे। मी अभिषेक कुमारसोबत मी मनोहर निकम, महावॉइस न्यूज, अमरावती।